नमस्कार, मी इतेश बाकृष्णजी कराळे, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. बे पोट्यो, आता कचकन राज्यसेवेची ॲड आली. डेप्टी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, SC ST, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स, BDO, SDO, नायब तहसीलदार, तहसीलदार, RTO, शिक्षण अधिकारी, अशा वेगवेगळ्या पोस्ट MPSC राज्यसेवेतून भरल्या जाते. कोणत्या कोणत्या म्हणले सर? अबे बैर्या, डेप्टी कलेक्टर DYSP इज इक्वल टू ACP, असिस्टंट कमिशनर ऑफ पुलीस, SC ST, ठीक आहे, SC ST, त्याच्यानंतर ठीक आहे, नायब तहसीलदार, तहसीलदार, SDO, BDO, ठीक आहे, RTO, शिक्षण अधिकारी, अशा वेगवेगळ्या पोस्ट ठीक आहे क्लास 1 आणि क्लास 2 MPSC राज्यसेवा परीक्षेतून भरण्यात येते. MPSC आणि MPSC राज्यसेवा आणि UPSC परीक्षेत कोणता फरक आहे? त्याचा प्रिलिमचा सिलेबस काय आहे? त्याचा अभ्यास कसा करायचा? कोणते पुस्तकं रेफर करायचे? याचे सगळे व्हिडिओ आपलं जे चॅनल आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सिलेबसमध्ये जा आणि सुरुवातीपासून व्हिडिओ पहा. आता हे जे परीक्षा आली आहे 2022 ठीक आहे राज्यसेवेची, तर हे परीक्षा जे तुम्हाले आता मी सांगून राहिलो का याच्यात जागा किती आहे, तर सध्या ठीक आहे 290 जागाची ॲड आली होती. लगेच त्यानं 8 दिवसात जागा 100 वाढवल्या. पुन्हा याच्यात 100 जागा वाढायची चान्स आहे. पुन्हा याच्या 100 जागा वाढायची चान्स आहे. जे जे पोट्टे राज्यसेवेची तयारी करून राहिले त्याच्यासाठी हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. 250-300 वर ॲड येत नाही आणि यावर्षी 390 आली. पुन्हा याच्या 100 जागा वाढू शकते ठीक आहे. प्रिलिम झाल्यावरसुद्धा कधी कधी 100 जागेत वाढ होते. म्हणून फोकस ठेवा का आपण हे परीक्षा प्रिलिम्स पास झालो पाहिजे. याचे 3 टप्पे आहे. जर हे परीक्षा पास करायचे आहेत, पूर्व परीक्षा पास करावी लागते, मग मुख्य परीक्षा पास करावी लागते आणि मग इंटरव्ह्यू पास करावी लागते ठीक आहे. तर लक्षात ठेवा, कोणत्याही पूर्व परीक्षेचे मार्क फायनल सिलेक्शनमध्ये ग्राह्य धरण्यात येत नाही. हे केवळ चाहिनी परीक्षा आहे, नगदी खडेखडे काढते. हे जे प्रिलिम्स आहे नगदी माल काढते मेन्ससाठी. मेन्स राहते 800 मार्काची, 100 मार्काचा इंटरव्ह्यू, अशी 900 मार्काची फायनल लिस्ट लागते ठीक आहे. तर आता हे बी परीक्षा पूर्व परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे, MCQ आहे आणि मुख्य परीक्षेत जे 6 पेपर आहे या 6 पेपरपैकी ठीक आहे 5 पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे आणि 1 पेपर डिस्क्रिप्टिव्ह आहे. युनिव्हर्सिटीसारखं लिहायला लागते. याच्याबाबतचे डिटेल व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये सिलेबसच्या फिनिक्स अकॅडमी वर्धाच्या प्लेलिस्टमध्ये भेटन. डिटेल व्हिडिओ टाकले आहे, तिथं जाऊन पाहून घ्या ठीक आहे. तर ह्या जो पहिला पेपर आहे ह्या इंग्लिश मराठीचा आहे, जो आपल्याला लिहा लागते एसे रायटिंग. आणि 5 पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे. UPSC मेन्स हे डिस्क्रिप्टिव्ह आहे, युनिव्हर्सिटीसारखी लिहा लागते. भारताच्या प्राकृतिक भागाबाबत संक्षिप्त माहिती सांगा 5 मार्क. तर लिहा भारताचे प्राकृतिक भाग कोणते, त्याचं वैशिष्ट्य का, अमकं ढमकं ते लिहा ठीक आहे. पण मात्र इथं MPSC परीक्षेत मेन्समध्ये हे 5 पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे. 1 प्रश्न 4 ठीक आहे ऑप्शन. आणि याले 1/3 निगेटिव्ह होती. आता आयोगानं नोटिफिकेशन काढलं आणि या परीक्षेला अटेम लागू केले ठीक आहे. अटेम लागू केले SC ST ठीक आहे. SC ST वयाच्या 43व्या वर्षापर्यंत किती काही व्या परीक्षा देता येते. OBC 9 अटेम आणि जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरी 7 अटेम असे हे अटेम आहे ठीक आहे. तर हे अटेम तुम्ही पहा बरोबर. आणि आतापर्यंत राज्यसेवेले अटेम नव्हते ठीक आहे. बरेच पोट्टे विचारते सर PSI ST आले अटेम नाही का, तर PSI ST काही नोटिफिकेशन आयोगानं जे दिलं होतं त्यावेळेस का आम्ही आता अटेम लागू करणार आहे. म्हणून जे लोक 3-4 महिने झाले अभ्यास करून राहिले त्यांना द्यायची का नाही याचा विचार करा. एवढे म्हणजे UPSC आहे ना आता ह्या परीक्षेपासून ते लागू होणार आहे. म्हणून हे जे लेटेस्ट आता अटेम्प्टचं प्रोव्हिजन आलं ठीक आहे. त्याच्यानंतर निगेटिव्ह 1/4 आली, जे अगोदर 1/3 होती. आणि हे 1/3 चांगल्या लोकांच्या डोंगा डुबत होती. अबे भाऊ 33% झालं नाही निगेटिव्ह मार्किंग ठीक आहे. आणि हे झालं 25% ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंगचा रेशो कमी केला, चांगली गोष्ट झाली ठीक आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, SC ST वयाच्या 43 वर्षापर्यंत किती अटेम्प्ट देता येते, OBC 9 अटेम्प्ट आणि ओपन ठीक आहे जनरल कॅटेगरीला 7 अटेम्प्ट.
तो हे पाहून घ्या बरोबर, ठीक आहे। याचं तुम्हाला काम आले को समोर आणि अटेम बरोबर पाहून जपून द्या, कारण जर तुम्ही राज्यसेवेचं टार्गेट ठेवत असाल तर मग ठीक आहे, जे आताच लागले आहे त्यांना थांबून पुढच्या वर्षीची परीक्षा द्या, 2023 टार्गेट ठेवा। ज्या लोकांचा 1.5-2 वर्ष झाले अभ्यास चालू आहे, राज्य ठेवा सेवा फोकस करून त्यांना द्यायलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। लय मोठी याड आहे भाऊ, खतरनाक याड आहे, लक्षात ठेव जा। तर मग याची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू मिळून फायनल लिस्ट लागते। UPSC ची मुख्य डिस्क्रिप्टिव्ह आहे, MPSC ची मुख्य परीक्षा हे ऑब्जेक्टिव्ह आहे, फक्त एकच पेपर इंग्लिश मराठीचा डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्याच्यात बी येशील लिहा, मराठीचा पॅरेग्राफ इंग्लिशमध्ये करा आणि इंग्लिश ठीक आहे इंग्लिशचा पॅरेग्राफ वन थर्ड करा, असे 50 मार्काचे इंग्लिशचे, इंग्लिशचा येशे, इंग्लिशचा पॅरेग्राफ वन थर्ड आणि इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेट सेम मराठी 3 असंच 50-50 म्हणजे 30 मार्काचं येशे ठीक आहे, त्याच्यानंतर 10 मार्काचं वन थर्ड अशा टाईपचा तो विषय राहते त्या पेपरमध्ये पहिल्या, आणि 5 पेपर तो ऑब्जेक्टिव्हच आहे मेनचे ते, ठीक आहे। तर ह्याचा सगळ्या सिलेबस मी तिथं टाकला आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या तिथं जाऊन प्लेलिस्टवर जाऊन। आता पाहू आपण पूर्वपरीक्षा, 2 जानेवारीले परीक्षा आहे भाऊ, आणि आपल्यापाशी लेको डुकरे हो, 2 महिने बी वेळ नाही आहे बे, पुढचा डिसेंबर ठीक आहे आणि ह्यावाला महिना, आणि याच्यात बी दिवाळी तुमच्या अंगातच येणार आहे ठीक आहे। इथं जाऊ का तिथं जाऊ का, तिले भेटून येऊ का इले भेटून येऊ का, अगाऊचा कारभार कमी करा आणि दिवाळीतून रपकन गावाला या आणि MPSC राज्यसेवेची तयारी करा ठीक आहे। माया मतानं तर सर्व पुराणे ह्या फॉर्म भरायला पाहिजे जे 1-1.5 वर्ष अभ्यास करून राहिले ठीक आहे। नवीन पुराणही भरला तर काही हरकत नाही, त्याला ॲटमॉस्फिअर माहीत पडते, 9 अटेम्प लागते का बे, राज्यसेवा पास व्हाले 3-4 अटेम्पमध्ये तर 3 अटेम्पमध्ये निघाली पाहिजे, खूप झाले 3 अटेम्प। तर आता याची जे पूर्वपरीक्षा आहे, काय पूर्वपरीक्षा, ह्या पूर्वपरीक्षेचे 2 पेपर राहते। आपल्याला फोकस का करायचा हे लक्ष द्या, कुठं मार्क जास्त कमवायचे या परीक्षेत हे लक्ष द्या ठीक आहे। पूर्वपरीक्षेचे 2 पेपर, अजित PSI ST Iचा तर 1च पेपर राहते, आपे डुकऱ्याचे 2 पेपर राहते, नाही तर पाहिजा तिथं परीक्षेत जाण आणि 1 पेपर देऊन यान आणि मग पण त्याचं तुमचा सोबती भेटन ठीक आहे। दुसरा पेपर, अबे 1च पेपर होता ना बे डोंबडे, अबे डुकऱ्या 2 पेपर होते ना, 2 पेपर आहे प्रिलिम्स एक्झामचे, 2 पेपर आहे। पूर्वपरीक्षा 400 मार्काची, किती मार्काची 400 मार्काची, आणि निगेटिव्ह मार्किंग किती तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे ठीक आहे। आता लक्ष द्या, आता ठीक आहे, हे जे UPSC ची मेन्स पाहिली आपण का डिस्क्रिप्टिव्ह होती, MPSC राज्यसेवेची मेन्स डिस्क्रिप्टिव्ह करायची का, याच्यावर विचार विनिमय करायसाठी ठीक आहे महाराष्ट्र शासनाने एक कमिटी नेमली आहे, त्याचा अहवाल जर पॉझिटिव्ह आला तर होऊ शकते का मेन्स डिस्क्रिप्टिव्ह होईल। आणि त्याच्यानंतर लक्ष द्या ठीक आहे, आता पहिला पेपर आहे CSAT 1 ठीक आहे, काय CSAT 1 सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट 1, आणि दुसऱ्या पेपरचं नाव आहे CSAT 2 सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट पेपर 2, याले जनरल स्टडीजचा पेपरसुद्धा म्हणते ठीक आहे। पहिल्या पेपरले इथं हे याचा ए डोंबडेओ याची झोलाझेंडी समजून घ्या, काय आहे CSAT पेपर 1 क्वेश्चन किती तो क्वेश्चन 100 ठीक आहे, मार्क किती तर मार्क 200, आणि वेळ किती ह्या पेपरले तर ह्या पेपरले वेळ आहे 2 तास, अबे अर्धा तास झोपताय ते पेपर सोडून ह्या पेपरले CSAT पेपर 1। याच्यात काय येते जी सर ठीक आहे, अबे काय येते याच्यात लक्ष द्या, तर याच्यात तुम्हाला काय येते तर याच्यात ठीक आहे, आता याच्यात येते भूगोल ठीक आहे, काय येते भूगोल। मग आता ह्या भूगोल जो आहे ह्या भूगोलात सर्वच आलं, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा, पण प्रश्नाची लेवल अबे राज्यसेवा होय डुकरे हो ठीक आहे। आता भूगोल, त्याच्यानंतर दुसरा इतिहास, इतिहास इतिहास 3 ठीक आहे, 3 प्रकारचा इतिहास येते, मॉडर्न ठीक आहे मॉडर्न हिस्ट्री म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, त्याच्यानंतर प्राचीन इतिहास, का म्हटलं प्राचीन ठीक आहे लक्ष द्या बे प्राचीन येते, मध्ययुगीन म्हणजे मुघल जेव्हा आले पहिला आला तो तोफखान तुर्कमेनिस्तानचा ठीक आहे सुलतान कुतुबुद्दीन ऐबक अबे कुतुबुद्दीन ऐबक आला का ठीक आहे, मोहम्मद शाह घोरी आला आणि त्यानं त्याचा सेनापती ठेवला कुतुबुद्दीन ऐबक ठीक आहे। तर मग मध्ययुगीन म्हणजे मध्ययुगीन ह्या कालखंड ह्या मुस्लिम साम्राज्याशी संबंधित आहे, आणि आधुनिक भारताचा इतिहास ठीक आहे, हे इंग्रज आले सुटते तवापासूनचा इतिहास आहे, ह्या इतिहास बरोबर करायचा। तिन्ही याच्यावर प्रश्न येते ठीक आहे, आधुनिक मध्ययुगीनवर चांगले प्रश्न आले आहे, याच्यावर बी चांगले प्रश्न येते, म्हणून हे तिन्ही करून जायचं। आता हे पुस्तकं कोणते
तर प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी ठीक आहे, प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी ठीक आहे तुम्ही का करा, तर प्राचीन मध्ययुगीनसाठी तुम्ही वाचा आधुनिक भारताचा प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी के सागरचे पुस्तक वाचा, त्याच्यानंतर ठीक आहे आधुनिक भारताच्या इतिहासासाठी ग्रोवर अँड ग्रोवर किंवा जयसिंगराव पवार ठीक आहे हे पुस्तकं वाचा, मग जास्त पुस्तक वाचू नका, तीन ते चार पुस्तकं इतिहासाचे वाचा, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी महाराष्ट्राच्या इतिहासावरसुद्धा प्रश्न विचारते ठीक आहे, अनिल कठारेचं एक पुस्तक वाचा, भूगोलासाठी डोईफोडे सर आणि त्याच्यानंतर ठीक आहे दीपस्तंभचं महाराष्ट्राचा भूगोल नाही तर मग खतीब किंवा सौदी, त्याच्यानंतर ठीक आहे तिसरा टॉपिक आहे याच्यात लक्ष द्यावी, तिसरा टॉपिक आहे याच्यात विज्ञान ठीक आहे। आता ह्या जो विज्ञान आहे याच्यात ठीक आहे फिजिक्स केमिस्ट्री ठीक आहे आहारशास्त्र आरोग्यशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र मानवी शरीरशास्त्र जीवशास्त्र सगळेच विषय आले याच्यात ठीक आहे, त्याच्यावर ठीक आहे भस्केचं पुस्तक वाचा, कोलतेचं वाचा ठीक आहे, हे वाचा, हे गरज आहे त्याची, करास लागून काही इलाज नाही आहे। त्याच्यानंतर ठीक आहे मोजून सात टॉपिक आहे इन्व्हायरमेंट ठीक आहे म्हणजे पर्यावरण, आणि ह्या सगळ्यात खतरनाक टॉपिक आहे लेखो पर्यावरण, याच्यात ओझन डिग्रेशन ग्रीन हाऊस इफेक्ट ठीक आहे पृथ्वीचं तापमान वाढीसाठी कोणते वायू जबाबदार आहे ठीक आहे, जगातल्या लेटेस्ट घटना जागतिक तापमान वाढीबाबत कोटो प्रोटोकॉल त्याच्यानंतर पॅरिस करार त्याच्यानंतर कोणते कोणते करार झाले पर्यावरण संरक्षणासाठी जैवविविधतेचं रक्षण करण्यासाठी नोगोया करार ठीक आहे, त्याच्यानंतर वेटलँडसाठी रामसर करार त्याचे ॲग्रीमेंट त्या ॲग्रीमेंटमधल्या तरतुदी त्याच्यानंतर ठीक आहे जगातील जे काही पर्यावरणाशी संबंधित संस्था आहे मग त्या UNEP युनायटेड नेशन इन्व्हायरमेंटल प्रोग्रॅम असो ठीक आहे IPCC असो इंडियन ठीक आहे IPCC ठीक आहे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही संस्था असो किंवा IUCN ठीक आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन अँड नेचर असो अशा सर्व संघटनाचं कार्य भारतातल्या काही संघटना आहे ज्या पर्यावरणासाठी काम करते ठीक आहे, पर्यावरण मंत्रालयानं किंवा भारत सरकारनं पर्यावरण संरक्षणासाठी केलेले कायदे त्याच्यातल्या तरतुदी व्याघ्र प्रकल्प वाघाची संख्या ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे भारतातले नामशेष होण्याच्या रेडलिस्टमधले असलेले प्राणी जगातले रेडलिस्ट असलेले प्राणी जगात सर्वाधिक वन कोण्या देशात आढळते भारतात सर्वाधिक वने कोण्या राज्यात आढळते वनाचं प्रमाण सर्वाधिक वनाचं ठीक आहे वनक्षेत्र असलेलं राज्य सर्व गोष्टी पर्यावरणमध्ये येते, ओझन डिग्रेशनपासून सब पिरॅमिड गिरॅमिड एनर्जी पिरॅमिड गिरॅमिड सब आलं याच्यात ठीक आहे, त्याच्यानंतर कार्बन चेन नायट्रोजन चेन ऑक्सिजन चेन हे सगळं पर्यावरणात तुम्हाला अभ्यासा लागते भाऊ, म्हणून पर्यावरण बरोबर करून घेजा खतरनाक टॉपिक आहे। त्याच्यानंतर ठीक आहे अबे तुम्हाला का कले फुकट बनवणार आहे का बे डेप्युटी कलेक्टर ठीक आहे, तीन झाले चार झाले पाचवा टॉपिक पहा भूगोल इतिहास विज्ञान पर्यावरण, त्याच्यानंतर ठीक आहे बे भूगोल इतिहास विज्ञान पर्यावरण, त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर येते इकॉनॉमिक्स काय ते इकॉनॉमिक्स ह्या खतरनाक टॉपिक आहे याच्या पर्यावरणासाठी डॉक्टर भरुचाचं एक पुस्तक वाचायचं आहे, वाघाचा फोटो आहे पिंगट पिंगट जात आहे डॉक्टर भरुचा, त्याच्यानंतर पर्यावरणासाठी ठीक आहे तुषार घोरपडे पहिले युनिक अकॅडमीसाठी लिहित होते आता त्याचं सेपरेट पुस्तक आलं पुन्हा एक पुस्तक आहे ठीक आहे पर्यावरणासाठी तर पुन्हा एक युनिक अकॅडमीचं आहे हां ते तुषार घोरपडे युनिक अकॅडमी सोडून गेले युनिक अकॅडमीने दुसऱ्या माणूस आणला पर्यावरणासाठी, आणि इंग्लिशमध्ये पाहिजे तर रंजन कोयंबे सरांचं इन्व्हायरमेंटचं पुस्तक इंग्लिशमध्ये आहे ते वाचू शकता ठीक आहे, तर ते तुम्ही ठीक आहे पहा आणि त्यातून अभ्यास करा ठीक आहे। त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स UPSCचे प्रश्न किश्न पहा, UPSCचे प्रश्न काय MPSCत पर्यावरणासाठी कॉपी करते, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी एकच डॉन आहे रंजन कोयंबे आणि दुसरा देसले हे दोन पुस्तक वाचा, आणि मात्र इकॉनॉमिकल इश्यू पर्यावरण प्रतियोगिता दर्पणचा ठीक आहे PD प्रतियोगिता दर्पणचा इकॉनॉमिकल इश्यू वाचाच, हे तीन पुस्तकं वाचाले को काही इलाज नाही आहे। त्याच्यानंतर ठीक आहे सहावा टॉपिक ठीक आहे, त्याच्यानंतर सहावा टॉपिक ठीक आहे, सहावा टॉपिक काय आहे लक्ष द्या बे ठीक आहे, सहावा टॉपिक इथं भूगोल विज्ञान पर्यावरण झाला पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आणि इथं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियावर प्रश्न येते भाऊ खतरनाक, तर काही नाही अभ्यास करा राज्यघटना समजून घ्या 100,000% तुम्हाला जमान, भूगोल इतिहास आणि हे 5वीपर्यंत शिकलो 10वीपर्यंत शिकलो आहे बे डुकरे हे सर्व बेसिक आहे फंडामेंटल, म्हणून तर म्हणते पाठ्यपुस्तक पहिले वाचा
ठीक आहे, त्याच्यावर क्वेश्चन शीट घ्या चोरमोले सरांचा ॲनालिसिसवाला. 21,000 लोकसेवा आयोगाचा हे लोकसेवा पब्लिकेशनचा प्रश्न आहे, प्रश्नसंच आहे, तो घ्या. PSI STIचा ॲनालिसिसवाला घ्या, ज्याच्यातून तुम्हाला अभ्यास करायला सोपी जाईल. का कसे प्रश्न आयोग विचारते सगळ्यात पहिले समजलं पाहिजे, का आयोगाची प्रश्न विचारण्याची स्ट्रॅटर्जी काय, पॅटर्न कसा चेंज होत गेला, अजून कशा प्रकारचे प्रश्न येईल तुमच्या डोक्यात हे घुसायला पाहिजे, का आयोग प्रश्न विचारण कशी. मग भूगोल, इतिहास, विज्ञान, पर्यावरण, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, ए डोंबडेओ, ठीक आहे, हे ठीक आहे. जे लोक हे परीक्षा पास होते हे भूतगीत नाही राहत, हे माणसंच राहते लेको, ठीक आहे. पण जे परीक्षा पास होतात ते भूतापेक्षा कमी नाही राहत, खतरनाक राहते, ठीक आहे. लक्षात ठेवा, पहिल्या बॉलमध्ये बी छक्का लागू शकते, हा, आणि कॅच जाता जाता ठीक आहे पडली तर आपल्याला चान्स भेटला म्हणून समजा. म्हणून पहिल्या बॉलमध्ये बी छक्का मारण्याचा प्रयत्न करायचा, काही सुस्ती ना करायची बे, म्हणजे याचा अर्थ टोप्या नाही हाणायच्या तिथं जाऊन, काय गोळी नाही करत होणाचे, सी 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 बी बी बी, ठीक आहे, उधळच नाही घ्यायचं एक सोय, नाही तर तुम्ही खतरनाक आहे मला माहीत आहे. भूगोल, इतिहास, विज्ञान, पर्यावरण, पॉलिटी. पॉलिटीमध्ये भारतीय राज्यघटनेची सुरुवात, ती कशी तयार झाली, का तयार झाली, किती सदस्य होते, का होते, कोणत्या समितीने कोणतं कार्य केलं, ठीक आहे, राज्यघटना समिती अध्यक्ष कोण होते, सचिव कोण होते, काय सगळं आपल्याला त्याच्यात आलं, ठीक आहे. राज्यघटनेचे भाग, त्यातील कलम, त्याच्यातील तरतुदी, मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत अधिकारातील फरक, ठीक आहे, नागरिकत्वाच्या बाबतीत कलम, ठीक आहे. त्याच्यानंतर पहिले 1 ते 4 भाग आहे, भारताची भूसीमा, राज्य, केंद्रशासित प्रदेश, त्यांची नावे, नवीन राज्य निर्माण करणे याची जी तरतूद दिली आहे, ठीक आहे. आर्थिक आणीबाणी, त्याच्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या राज्यघटनेत दिल्या आहे. घटना दुरुस्त्या, ठीक आहे, हे सर्व परिशिष्ट, ठीक आहे, पहिल्या परिशिष्टात काय, दुसऱ्या काय, सातव्या काय, आठव्या काय, 8 परिशिष्ट होते, त्याच्यानंतर 4 परिशिष्ट कोणत्या घटना दुरुस्तीने जुळले, 9वं, 10वं, 11वं, 12वं, हे सगळं पॉलिटीमध्ये आलं भाऊ. हां, मग त्याच्यानंतर 7वा टॉपिक याच्यात, याच्यात पहिल्या टॉपिक, पहिल्या पेपरमध्ये गणित गिनित काहीच नाही, ठीक आहे, काहीच नाही म्हणलं. UPSCत फक्त याच पेपरवर लिस्ट लागते, दुसऱ्या पेपरवर लिस्ट लागत नाही. सध्या तरी MPSCनं पॅनल बनवला आहे का, ह्या CSAT 2 जो आहे ह्या क्वालिफाईंग करायचा, का करायचा क्वालिफाईंग, फक्त तिथं 66% मार्क मिळवा आणि लिस्ट याच्यावर लावा. पण मात्र सध्या दोन्ही मिळून लिस्ट लागते, 400 मार्का मिळून लिस्ट लागते, MPSC राज्यसेवेची, UPSCची लिस्ट याच पेपरवर लागते, त्या पेपरवर नाही. तो जो पेपर आहे ह्या CSAT 2, ठीक आहे, इथं मार्क 400, ठीक आहे, क्वेश्चन 200, ठीक आहे, क्वेश्चन 100, ठीक आहे, अबे मार्क 200, क्वेश्चन 80 म्हणून राहिलो, बयाट मोठे सांगत बी नाही का बे, आणि वे 2 तास, ठीक आहे, किती तास, 2 तास, 80 प्रश्न येते ह्या पेपरले, आणि त्याच्यात तुम्हाला 1 तास नुपर पडते भाऊ, तिथं 1/2 तास शिल्लक पडते, झोप घ्या 1/2 तासाची, तिथं 1 तास नुपर पडते, ठीक आहे. 80 प्रश्न, इच क्वेश्चन ह्याज 2.5 मार्क, इच क्वेश्चन ह्याज 2.5 मार्क, ठीक आहे. आणि मग तुम्हाला सांगतो, जे जे MPSCचे पोट्टे आहे त्याच्यात इंजिनिअरिंग सायन्स फॅकल्टीच्या पोट्ट्याचा रिझल्ट जास्त येऊन राहिला मागच्या काही वर्षात, त्याला कारण म्हणजे ह्या पेपर आहे, ह्या पेपरमध्ये पॅरेग्राफ आहे आणि मॅथ रिझनिंग आहे, आणि हे सायन्सच्या पोट्ट्याला खूप जमते, म्हणून इथं रेशो त्याचा खूप वाढला आहे राज्यसेवेत. म्हणून म्हणते का हे क्वालिफाईंग करायला पाहिजे, चालू आहे, महाराष्ट्र शासनाने याबाबत कमिटी नेमलेली आहे, ठीक आहे, आणि ते कमिटी आता सांगन, ठीक आहे. तर आता तुम्ही का करा, जे जे पोट्ट्याने 1.5 वर्ष, जे पोट्टे 3-4 महिने झाले त्याचा इथं निवाड पडत नाही, मी स्पष्ट सांगतो, नाही पडत म्हणजे नाही पडत, हे काय अलादीनचा चिराग नाही होय. हुकम मेरे आका क्या होना, एक डेप्टी कलेक्टर दे दे मेरे आका, ठीक आहे, बहुत उपकार होंगे तेरे आका, ठीक आहे, असं नाही होय दुकऱ्या. मग आता लक्ष द्या, पॉलिटी, भूगोल, इतिहास, विज्ञान, पर्यावरण, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी, त्याच्यानंतर ठीक आहे, इथं एक टॉपिक राहिला का बे, ठीक आहे, एक टॉपिक राहिला ना आपला, इतिहास, भूगोल, पर्यावरण, विज्ञान, कोणता राहिला सांगा कचकान, 7 टॉपिक होती इथं, पर्यावरण, सांगा पटकान. अबे लेको बयाडो विसरले का बे, मुरदाडो करंट चालू घडामोडी, कोण माया बाप घिन का, ठीक आहे, चालू घडामोडी, ठीक आहे, करंट लेटेस्ट, ठीक आहे. मग त्याच्यात 7वा टॉपिक आहे, करंट चालू घडामोडी, ठीक आहे. मग ह्या जो टॉपिक आहे 7वा, ठीक आहे, तर ह्या बी करणं आवश्यक आहे. हे 7 टॉपिक या पेपरला येते, याच्यात मॅथ रिझनिंग कुठंच नाही, म्हणून तुमचा वेळ वाचते, ठीक आहे, म्हणून तुमचा वेळ वाचते.
तो आता तुम्हाला सांगतो ह्या जो पेपर आहे पहिला जो तुम्हाला हॉल तिकीटवर पहिल्या पेपरचं शेड्यूल राहते 10 वाजता ठीक आहे 10 ते 1 वाजेपर्यंत ह्या पेपर झाला 10 ते 12 वाजेपर्यंत काय मग एक पेपर राहते 3 ते 5 3 तासाची मधात सुट्टी राहते तर ह्या जो पेपर आहे लेको ह्या पेपरमध्ये मॅथ रिझनिंग नाही आहे आणि ह्या पेपरमध्ये कितीबी दिवस रात्र अभ्यास केला तर मार्काची एक लिमिटेशन ठरून आहे ठीक आहे 90 92 पेपर सो कठीण आलात 78 4 200 पैकी 78 80 82 असे मार्क पडते सोपा आला तर 92 93 94 ठीक आहे 95 याच्यावर तर कुठून जाता येत नाही ह्या पेपरले कितीबी अभ्यास करा बे कितीबी आपटा नबे ठीक आहे इथं कितीबी कुतले तर इथं एक लिमिटेशन ठरून आहे ठीक आहे हे पहिले समजून घ्या पण तो जो आहे CSAT 2 यावाला ह्या ठीक आहे इथं मात्र आर्या पार करता येते इथं लेको ठीक आहे मराठीचे पॅरेग्राफ येते मराठीचे पॅरेग्राफ ह्यावेळ पॅरेग्राफ आला पेपर आणि जे पोट्टे पॅरेग्राफची प्रॅक्टिस करत नाही डायरेक्ट परीक्षेत जाते त्याचा आयुष्यात रिझल्ट येणार नाही त्याला जे वाटते उत्तर आहे पॅरेग्राफमधलं ते अजिबात राहत नाही भाऊ ते नाही होय 10वीचा पॅरेग्राफ पाहिलं मनातलं अक्षर का पाहिलं आणि लिहिलं तिथं डोंबड्या पहिले पॅरेग्राफचे प्रश्न वाचा प्रश्न वाचले ठीक आहे का प्रश्न वाचले का मग पॅरेग्राफ वाचा पॅरेग्राफ डबल वाचायचं काम पडलं पाहिजे नाही ज्या दिवशी पॅरेग्राफ डबल वाचा लागेल त्या दिवशी तुमचा सत्यानाश झाला म्हणून समजा एकाच वाचण्यात पॅरेग्राफ डोक्यात घुसायला पाहिजे ठीक आहे नाही तर मग तुमचा पेपरले वेळच पुरत नाही मी 100,000% तुम्हाला सांगतो पेपरले वेळ पुरणार नाही ठीक आहे आता 8 पॅरेग्राफ जवळपास येते म्हणजे 40 मार्काची आणि 2 ते 3 पॅरेग्राफ इंग्लिशमध्ये येते मग इंग्रजी पॅरेग्राफ येते मराठी पॅरेग्राफ येते ठीक आहे मग आता लक्ष द्या मराठी पॅरेग्राफवर 40 मार्क जवळपास येते आणि इंग्रजी पॅरेग्राफवर 10 मार्क जवळपास येते ठीक आहे असे 50 क्वेश्चन मार्क नाही म्हणून राहिलो क्वेश्चन म्हणून राहिलो ठीक आहे हे 50 क्वेश्चन लेखो 50 क्वेश्चन नुसते पॅरेग्राफवर येते म्हणून पॅरेग्राफची वारंवार प्रॅक्टिस करा रोजचे 10 पॅरेग्राफ टाईम लावून सोडवा आणि रोजचे 10 पॅरेग्राफ हे आपले 1 तासात झालेच पाहिजे याची प्रॅक्टिस करा 10 पॅरेग्राफ 1 तासात प्रॅक्टिस करा सुरुवातीला चुकते पण काही दिवसानं मग ॲक्युरेसी येते मार्केटमधले 5-6 पुस्तकं आणा जेवढे मराठी CSAT चे पुस्तकं आहे एवढे आणा चालेल पुरी प्रॅक्टिस करा ठीक आहे पेपर वाचा पेपरमधली वाचायची स्पीड नसान त्याचा ह्या पेपरमध्ये डोंगात डुबते त्याच्यानंतर इथं मॅथ आणि लॉजिकल रिझनिंग येते 25 क्वेश्चन किती क्वेश्चन 25 क्वेश्चनच पहा कारण आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आहे मार्क आपोआप भेटते आणि त्याच्यानंतर येते इथं डिसिजन मेकिंग ठीक आहे तर हे डिसिजन मेकिंग सगळ्यात पहिले तर हेच सोडवायचं 5 क्वेश्चन याच्यावर येते कायच्यावर डिसिजन मेकिंगवर असे हे 80 प्रश्न झाले 50 25 आणि 5 ठीक आहे तर हे समजून घ्या तुम्ही का मराठी इंग्रजी जे पॅरेग्राफ आहे याला कॉम्प्रिहेन्शन म्हणते याची प्रॅक्टिस 10वीचे नाही होय ते का असं पाहिलं का वाचल्याबरोबर उत्तर सापडन डुकरे हो हे कायच्यासाठी आहे सर तर हे तुमची बौद्धिक आकलन क्षमता एखादी गोष्ट तुम्ही वाचल्यानंतर किंवा तिच्याकडे पाहिल्यानंतर किती लवकर तिला ग्रास करता किती लवकर तुम्ही शिकून घेता किंवा किती लवकर ते तुमच्या डोक्यात चालली एखाद्या गोष्टीची आकलन क्षमता तुमची कशी आहे कारण तुम्ही अधिकारी झाल्यावर पटकन पाहिल्याबरोबर एखादं फाईल पाहिल्याबरोबर याच्यात या फाईलमध्ये काय आहे हे कचकन तुम्हाला लक्षात आलं पाहिजे याच्यासाठी ह्या पेपर आहे तर ह्या क्वालिफाईंग आहे यू पी एस सीत इथं 200 पैकी 66 मार्क मिळवा लागते पण MPSC तसं ठीक आहे 66 मार्क मिळवा लागते जर इथं 66 मिळवले तरच ह्या पेपर चेक होते आणि याच्यावर तुमची लिस्ट लागते म्हणजे जर एखाद्या पोट्ट्यानं ठीक आहे UPSCचा पेपर दिला त्याचाही सेम सिलॅबस आहे ठीक आहे आणि UPSCच्या पेपरमध्ये इकडं ठीक आहे UPSCचा कट ऑफ या पेपरवर लागते UPSCचा कट ऑफ ठीक आहे 115 मार्कावर लागला ह्या पोट्ट्याला एका 120 मार्क होते ह्या पेपरले पण तिकडल्या पेपरले 60 मार्क होते ह्यावाल्या ठीक आहे तो तुम्हाला सांगतो त्याचा रिझल्टच येणार नाही इथं तर तो 5 झाला पण इथं ना 5 झाला क्वालिफाईंग म्हणते दोन्ही मिळून लिस्ट नाही लागून राहिली लिस्ट पहिल्याच मिळून या 5 पाहिजे होता आपण 5 होणार नाही पण एखाद्या पोट्ट्याला 66 आहे आणि 116 मार्क आहेत त्याचा रिझल्ट येईन ठीक आहे तिकडल्या पेपरमध्ये 66 हे UPSCचा पॅटर्न आहे MPSCत ह्या दोन्हीचा
दोन्हीचा मिळून लिस्ट लागते. म्हणून एम पी एस सीत इथं 200 पैकी 130-140 मार्क मिळवता येते. आणि ते घ्यायचे आणि सगळ्यात पहिले डिसिजन मेकिंग सोडवायचं. सगळ्यात पहिले शेवटी 75 ते 80 दरम्यान हे प्रश्न राहते तेच घ्यायचे. कारण थे त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. एकमेव टॉपिक आहे का ज्याच्यात निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ठीक आहे. कारण तिथं काय विचारते, सरळ विचारते का तुमचा मित्र मद्यपानाची, तुम्ही सध्या डेप्टी कलेक्टर पदी तुमची एम पी एस सीच्या परीक्षेतून निवड झाली आहे आणि तुमचा मित्र मद्यपानाची पार्टी मागते, तुम्ही खालीलपैकी का करान? त्याला बिअरबारमध्ये नेऊन दारू प्यान, त्याच्यानंतर बिअरबारमधून दारू विकत, दुसरा ऑप्शन दारू विकत घेऊन, ठीक आहे, बंपर विकत घेऊन घरी येऊन प्यान, ठीक आहे. तिसरा ऑप्शन, ठीक आहे, बिअरबारमधून बंपर घेऊन अज्ञास्थी जाऊन प्यान. आणि चौथा ऑप्शन, ठीक आहे, त्याला समजून सांगान का आता हे आपले धंदे बरोबर नाही, मी अधिकारी झालेलो आहे. तर आयोगाला वाटलं का चौथा ऑप्शन करेक्ट आहे बा, आणि ते तुम्ही लिहिलं, ठीक आहे. तर आयोग 2.5 पैकी 2.5 मार्क देते. आणि मग जर आयोगाला वाटलं का ठीक आहे बा एखाद्या वेळेस प्याले पाहिजे, आता शेवटलं म्हणून अज्ञास्थी जाऊन प्याव, कोणालाच दिसलो नाही पाहिजे म्हणून बिअरबारमधून दारू घ्यायचे ना अज्ञास्थी जाऊन प्याचं, ठीक आहे. तर हे आयोगाला वाटते का हे दुसरं उत्तर असायला पाहिजे. तर हे दुसरं उत्तर जर लिहिलं तर तुम्हाला सांगतो 2 मार्क भेटन. आणि तिसरं उत्तर आयोगाला वाटते, ठीक आहे, का घरी कोणीच नाही बा, घरी पेलं तर काही हरकत नाही, बिअरबारमध्ये कोणालाही दिसू शकते, हे चौथं ऑप्शन हे सर्वात चुकीचं आहे. तिसरं लिहिलं 1.5 मार्क आणि चौथं लिहिलं तर 0 मार्क भेटते. भेटलेले याच्यातले मार्क कटत नाही, ठीक आहे, हे लक्षात ठेव जा. 4 प्रश्न जर तुमचे चुकले तर भेटलेलं याच्यातलं 1 गायब होते, हां, पण डिसिजन मेकिंगवर असं काही होत नाही. 0 भेटते, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. म्हणून पहिले डिसिजन मेकिंग घ्यायचे. डिसिजन मेकिंगले काय होते, वरचे पॅरेग्राफ सोडवता सोडवता शेवटीच नाही जात. ओ माय बाय, माय डिसिजन मेकिंग राहिले, ओ येत होते ओ हे आओ डुकरे मग का करत होती झामल झामल तिथं. पहिले डिसिजन मेकिंग पटकन सोडून घ्या, मग सोपे सोपे गंत सोडवा आणि मग पॅरेग्राफवर या, ठीक आहे. कारण पॅरेग्राफ सोडवत बसले आणि पॅरेग्राफमध्ये जर वेळ नाही पुरला सत्यानाश होऊन जाते. उलटं काम करा, डिसिजन मेकिंग मग सोपे गंत, कठीण नाही, सोपे गंत पहिले 5 सोडून टाकायचे मग पॅरेग्राफवर यायचं आणि रप्प मराठीचे पॅरेग्राफ जमवून टाकायचे. प्रॅक्टिस करा, 1000 ते 1500 पॅरेग्राफ हाताखालतून गेले पाहिजे. तुम्हाला ह्याच पेपर दुसरावाला सीशॅट तुम्हाला पोस्ट मिळून देते. फोकस करा याच्यावर, याच्यावर फोकस करा, याच्यावर फोकस करा, करा फोकस करा. पण याच्यावर एवढा फोकस करू नका, कारण याची लिमिटेशन ठरून आहे. तुम्हाला ह्या पेपर, ठीक आहे, 80-85, ठीक आहे, 90 असा स्कोर देईन. ह्या 90-92 ॲव्हरेज स्कोर भेटते अभ्यास करणाऱ्या पोट्ट्याले या पेपरमध्ये. पण इथं मात्र इथंच पोट्टे गड्ड्यात जाते, 800 पोट्टी इथं गड्ड्यात जाते. 800 पोट्ट्यानं पॅरेग्राफवर फोकस करायला पाहिजे. म्हणून, ठीक आहे, जे पुस्तकं तुम्ही वाचते वाचले, ठीक आहे, जे वाचून झाले आहे आता 1-1.5 वर्षात, त्याच्यावरच रिव्हिजन मारा, ठीक आहे, त्याच्यावरच रिव्हिजन मारा. समजलं का? ठीक आहे, पॉलिटीसाठी लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचा, ठीक आहे, चालू घडामोडीसाठी, ठीक आहे, मॅगझिन सांगितले मी तुम्हाला, ठीक आहे, कुरुक्षेत्र किंवा मग, ठीक आहे, कुरुक्षेत्र किंवा मग, ठीक आहे, क्रॉनिकल. आणि मराठीत वाचायचं असेल तर परिक्रमा किंवा मग, ठीक आहे, बुलेटिन. आपलं बुलेट चालू घडामोडीचं पुस्तक परीक्षेच्या अगोदर 1 महिना अगोदरचं पुस्तक घ्यायचं आणि वाचायचं. याच्यात चालू घडामोडी तुम्हाला सांगतो डिसेंबर, याच्यात चालू घडामोडी, ठीक आहे, डिसेंबर महिन्याच्या 1 तारखेपर्यंत येईन, त्याच्यानंतर येणार नाही. याच्यातल्या चालू घडी डिसेंबर महिन्याच्या 1 तारखे. आणि PSIचा जो पेपर आहे 26 मेले, त्याच्यात चालू घडामोडी ह्या, ठीक आहे, त्याच्यात चालू घडामोडी ह्या जानेवारी महिन्याच्या, ठीक आहे, जानेवारी महिन्याच्या 15 तारखेपर्यंत वाचायच्या. 15 तारखे, त्याच्यानंतरच्या वाचायच्या नाही, ठीक आहे. 15 तारखेपर्यंत चालू घडामोडी जानेवारी महिन्यातल्या वाचायचा. 26 तारखेला पेपर झाला तो, ठीक आहे, PSI STIचा, तर 26 फेब्रुवारी 2022. तर अशा प्रकारे अभ्यास करा, ठीक आहे. पर्यावरणासाठी पुस्तक सांगितलं, इतिहासासाठी सांगितले, भूगोलासाठी सांगितलं आणि विज्ञानासाठी सांगितलं. तर जे पुस्तकं डबल नवीन पुस्तक घेऊन कोणते वाचू नका. फक्त शिष्याचे नसेल तर ते घ्या आणि बमाड प्रॅक्टिस करा. रोजचे पॅरेग्राफ, रोजचे पॅरेग्राफ 10 आणि 2 GH सब्जेक्ट रेग्युलर चालू द्या, रप्प आणि टाईमपास म्हणून चालू घडामोडीचा अभ्यास ठेवा, ठीक आहे. तुमचा कव्हरच होते ते, ठीक आहे. अभ्यास करा, मनन करा, वारंवार आठवा, ठीक आहे, हॅमर करा डोक्यावर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टेस्ट सिरीज लावा, पेपरची प्रॅक्टिस करा. जशा पेपर पॅटर्न आहे त्याच पॅटर्ननं परीक्षेचा अभ्यास करा. एवढीच मी तुम्हाला मी सांगेन, ठीक आहे. वारंवार परीक्षेचा भूगोलाचा अभ्यास ॲटलासवरूनच करा, ठीक आहे. नकाशाची काढा, आपल्या नोट्स ज्या आहे त्या व्यवस्थित काढा, ठीक आहे. आणि त्याच्यातून मग शेवटली रिव्हिजन मारासाठी ठ्या नोट्स खूप कामी येते आपल्याला. एवढंच मी सांगेन, ठीक आहे.
ह्या सिलेबस आता हे 390 जागाची याड आहे, याच्यात जागा याड होऊ शकते. जर तुम्हाला एम पी एस सी फाउंडेशन बॅच लावायची आहे तर आपलं फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा. तिथं स्टोअरवर जाऊन वेगवेगळे पॅकेज आहे, तिथं एम पी एस सी फाउंडेशन बॅचचं पॅकेज घ्या, ठीक आहे. तिथं पॉलिटी आणि सायन्स वाचा आहे, बाकी सगळे विषय जवळपास कवर करत आणलेले आहे. इतिहास थोडाफार बाकी आहे, बाकी पुरे रेंगाटत आणलेले आहे. तर ते येत्या एक वर्षात कंप्लीट होऊन जाईल. तुमचे कोणी मित्रमैत्रीण भाऊ बहीण असेल त्याला सांगा. आजच्या दिवशी तर सांगतो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.